नमस्कार महाकृषी दर्शनमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत मान्सूनची जोरदार प्रगती तर आज महाराष्ट्रात वाढणार पाऊस पाहूयात काय आहे याविषयीची सविस्तर माहिती मान्सूनने बंगालच्या उपसागरात प्रवेश केल्यानंतर दक्षिणेतील चक्रकार वाऱ्याच्या स्थितीमुळे मागच्या आठवड्यात मान्सूनचा प्रवास श्रीलंकेच्या परिसरामध्ये मंदावला होता पण काल मान्सूनने केरळामध्ये धडक दिल्यानंतर मान्सूनचा प्रवास जोरदारपणे सुरू असून पुढच्या दोन दिवसात मान्सून अरबी समुद्रातील काही भागासह गोवा आणि महाराष्ट्रामध्ये धडकण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे हवामान खात्याकडून येत असलेल्या माहितीनुसार सध्या मान्सूनने अरबी समुद्र लक्षद्वीप केरळातील उर्वरित भागासह कर्नाटक आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूचा भाग व्यापला आहे यामुळे मान्सून लवकरच महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्यापूर्वीच महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे आज महाराष्ट्रातील विदर्भ मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असून काही जिल्ह्यांमध्ये जोरदार तर काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे हवामान खात्याकडून येत असलेल्या माहितीनुसार आज पाच जून रोजी कोकणातील पालघर ठाणे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला असून उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यांनाही पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर मध्य महाराष्ट्रातील नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांनाही पावसाचा इशारा देण्यात आला असून मराठवाड्यातील लातूर उस्मानाबाद बीड जालना आणि औरंगाबाद या जिल्ह्यांनाही आज पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर विदर्भातील अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्येही आज पावसाची शक्यता आहे तर हे होते आताचे अपडेट पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत धन्यवाद